इंजिन आणि मनसे घेऊन बसा, तुम्हाला बाकी काय करायचंय? चिन्ह पक्ष सोडल्याच्या राज ठाकरेंच्या आरोपांना अजित पवार यांचं उत्तर, तर आम्ही काकांचं चिन्ह ढापलं नाही, मनसेचा पलटवार। माहीमध्ये तिहेरी लढतीमुळे अमित ठाकरेंना संधी, थेट लढत झाली असती तर ते जिंकू शकत नाहीत असं सरवणकर यांनी सांगितलं। चर्चा करण्याआधीच राज ठाकरेंकडून उमेदवार जाहीर, वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। अमित ठाकरेंसाठी पत्नी मिताली ठाकरे मैदानात, माहीमच्या जनतेला तरुण उमेदवार हवाय, घरचे सगळे प्रचारामध्ये उतरलोय, मिताली ठाकरे यांची प्रतिक्रिया। मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेची मोठी खेळी, मनसे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस अखिल चित्रे ठाकरेंच्या शिवसेनेत, वांद्रे पूर्वमध्ये मनसेकडून तृप्ती सावंतांना तिकीट दिल्यामुळे नाराजी। मुलांना मोफत शिक्षणासह मुलींना मिळणारं अर्थसहाय्य वाढवणार, जुनी पेन्शन योजना लागू करणार, ठाकरेंच्या शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध, अंगणवाडी आणि आशा सेविकांच्या वेतनात वाढ करण्याचाही समावेश। विरोध करणारे आता आमची कॉपी करून योजना देऊ लागले, महाविकास आघाडीच्या पंचसूत्री कार्यक्रमावर शिंदेची टीका, 20 तारखेला लिंबू फिरवण्याचा, घरात बसलेल्यांना कायमचं घरात बसवायचं, शिंदेचं मतदारांना आवाहन। भाजपकडून काँग्रेसच्या आश्वासनांच्या विरोधात वृत्तपत्रामध्ये जाहिरात, काँग्रेस निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार, चेन्नीथला यांचा इशारा। भारताच्या संविधानाप्रती काँग्रेसची अनास्था पाहायला मिळाली, लाल पुस्तक हातात घेऊन राहुल गांधींची नौटंकी, फडणवीसांची टीका। आपण तिघे भाऊ भाऊ, महाराष्ट्रामध्ये सगळं वाटून खाऊ, उद्धव ठाकरे यांची महायुतीवर टीका, तर काय कोणतं टेंडर खाल्लं, पुरावे द्या, अजितदादांचा ठाकरेंना उलट सवाल। सदाभाऊ खोत यांचं शरद पवार यांच्यावरचं विधान म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी, अजित पवारांनी फोन करून सदाभाऊ खोतांना खडसावलं, पुन्हा अशी वक्तव्य न करण्याचा सज्जड दम। मी भाषणामध्ये आजारावर नव्हे तर गावगाड्याच्या भाषेत बोललो, भावना दुखावल्या असतील तर वक्तव्य मागे घेतो, चौफेर टीकेनंतर सदाभाऊ खोतांची दिलगिरी। कानाखाली लावण्याऐवजी फडणवीस फेदी फेदी हसत होते, खोतांवरून संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा, भाजपनं पसरवलेल्या विषाचं नेतृत्व फडणवीस करतायत अशी टीका। काँग्रेसमधल्या 5 बंडखोरांचं निलंबन, पुण्यातील कमल व्यवहारे, आबा बागुल, विदर्भात राजेंद्र मुळीक जिचकर, तर कोल्हापुरात जयश्री पाटलांचं 6 वर्षांसाठी निलंबन। नवाब मलिक आणि सना मलिकांच्या प्रचार रॅलीमध्ये अजित पवार उपस्थित राहणार, संध्याकाळी 6 वाजता शिवाजीनगरमधून रॅलीला सुरुवात होणार। नवाब मलिकांवरचे आरोप अद्याप सिद्ध नाहीत, मलिकांना उमेदवारी दिली तर प्रचार करायला जाणार, अजित पवारांची प्रतिक्रिया। मी महायुतीचा नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार, अजितदादा गेम चेंजर, दादांशिवाय कोणताही पक्ष सरकार स्थापन करू शकत नाही, भाजपच्या विरोधावर मलिकांची भूमिका। दिवंगत प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी महाजन यांचे उंडे बंधू भगिनीवर गंभीर आरोप, परळीतल्या जिरेवाडी गावची जमीन जबरदस्तीनं बळकावल्याचा आरोप। नालासोपारा विधानसभेत संशयास्पद एटीएम व्हॅन, निवडणूक पथकाकडून जप्त, एटीएम मध्ये 3.5 कोटींची रोकड, मात्र हिशोब मिळत नसल्यामुळे चौकशी। शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला छत्तीसगडच्या रायपूरमधून अटक, आरोपी फैजानकडून धमकीचा मेल करत 50 लाखांची मागणी, मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू। जम्मू काश्मीर विधानसभेमध्ये आमदारांमध्ये हाणामारी, एकमेकांची कॉलर पकडून धक्काबुक्की, कलम 370 चे बॅनर दाखवल्यामुळे गदारोळ।